चांदवड तालुक्यातील रायपूर शिवारातील गुंजाळ वस्तीवरील पत्राच्या शेडमध्ये पोलिसांनी छापा टाकून टँकरमधून बेकायदेशीररित्या पेट्रोल व डिझेल काढणाऱ्या व ज्वलनशील द्रवपदार्थाची साठवणूक करणाऱ्या दोघांना अटक केली. यातील एक जण फरार झाला. चांदवड पोलिसांनी टँकर, पेट्रोल, डिझेल व इतर साहित्य असा 16,35,917 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत रायपूर शिवारातील शेडमध्ये बुधवारी रात्री 12:30 सुमारास छापा टाकला असता टँकरमधून पेट्रोल डिझेल काढताना टँकर चालक शेख मेहबूब शेख सिकंदर वय 38 राहणार औरंगाबाद व विना परवाना ज्वलनशील द्रव पदार्थाची साठवणूक करताना राजेंद्र कारभारी गुंजाळ वय 39 राहणार रायपूर हे आढळल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी किन्नर विक्की पारधी राहणार पानेवाडी मनमाड याने पलायन केले. पानेवाडी येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन येथून इंधन भरून सातपूर MIDC नाशिक येथे पोच करण्यासाठी घेऊन जात असल्याची कबुली टँकर चालकाने पोलिसांना दिली. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड.